मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळात वर्तमानात किंवा भविष्यात एखादी क्रिया केव्हा घडते हे समजण्यासाठी वाक्यातील क्रियापदाचा काळ आपल्याला कशा प्रकारे मदत करतो हे पाहिलं. याविषयी अजून जाणून घेऊया. क्रियापदाला ईडी प्रत्यय जोडून आपण वर्तमान काळातून भूतकाळात जाऊ शकतो हे आपण मागे बघितलंच आहे. तरी इतर कोणत्या प्रकारे आपण क्रियापदाला भूतकाळात बदलू शकतो हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. त्यासाठी आपण वेगवेगळी उदाहरणं आणि त्यात दिलेले नमुने लक्षपूर्वक बघू आणि समजून घेऊयात. रवी सीट्स विथ हीना, रवी सॅट विथ हीना. या वाक्यात सीटचा भूतकाळ सॅट आहे. रोहित कॅचेस द बॉल, रोहित कॉट द बॉल. या वाक्यात कॅचचा भूतकाळ कॉट आहे. आय एम मीटिंग रिया, आय मेट रिया. या वाक्यात मीटचा भूतकाळ मेट आहे. आय एम रायटिंग अ लेटर, आय रोट अ लेटर. या वाक्यात राईटचा भूतकाळ रोट आहे. अजून काही उदाहरणं बघूयात. रनचा पास्ट टेन्स रॅन असतो. ईटचा पास्ट टेन्स एट असतो. नोचा पास्ट टेन्स न्यू असतो. गोचा पास्ट टेन्स वेंट असतो. ड्रिंकचा पास्ट टेन्स ड्रँक असतो. ब्रिंगचा पास्ट टेन्स ब्रॉट असतो. परंतु कधी कधी काळानुसार क्रियापद आणि त्याचा उच्चार बदलत नाही. पुटचा पास्ट टेन्स पुट असतो. कटचा पास्ट टेन्स कट असतो. शटचा पास्ट टेन्स शट असतो. इथं उच्चार बदललेला नाही हे महत्वाचं लक्षात घ्यायला हवं. अजून एक उदाहरण नीट बघूया. रीडचा पास्ट टेन्स रेड असतो. इथं शब्द आणि त्याचं स्पेलिंग तसंच राहिलं, पण त्याचा उच्चार काळानुसार बदललेला दिसतो. म्हणजेच वर्तमान आणि भूतकाळात एकाच शब्दाचा उच्चार बदललेला आहे. या उदाहरणामध्ये आपण मागे शिकलेल्या नियमांचा अवलंब करता येत नाही याची कृपया नोंद घ्यावी. इथं अजून काही उदाहरणं दिली आहेत ती पाहूयात. व्हर्ब म्हणजेच क्रियापद आणि त्याचा पास्ट टेन्स. आता आपण वेगवेगळी सर्वनामं प्रत्येक काळात क्रियापद कसं बदलतात ते बघूयात. क्रियापद घेऊयात सिंग. आता आय पासून तयार होणारी वाक्य बघूयात. प्रेझेंट टेन्स मध्ये आय सिंग, आय एम सिंगिंग. पास्ट टेन्स मध्ये आय सँग, आय वॉज सिंगिंग. आणि फ्युचर टेन्स मध्ये आय विल सिंग, आय विल बी सिंगिंग. आता ही, शी, इट अशी सर्वनामं वापरून तयार होणारी वाक्य बघूयात. She sings, she is singing, she sang, she was singing, she will sing, she will be singing. आता you, we, they ही सर्वनामं वापरून तयार होणारी वाक्य बघूया. They sing, they are singing, they sang, they were singing. They will sing, they will be singing. तुम्हाला हा व्हिडिओ बघून काळ अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली असेल अशी आशा आहे. यात सांगितलेल्या गोष्टींचं निरीक्षण रोजच्या जीवनात इंग्रजी वापरताना करत राहा.